ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि कृषी क्षेत्रातल्या बातम्या आता आपण बघूयात थोडक्यात. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे इथं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. त्यावर सरकारकडून नुकसान भरपाईचा निधीही मंजूर झाला. मात्र तांत्रिक अडचणींचं कारण सांगत शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. वाशिमच्या विठोली गावातील शेतकऱ्यांना 5 एकर संत्रा बागेवर जेसीबी फिरवला. संत्र्याला योग्य दर मिळत नाही, तसंच लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी विष्णू पाटलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि संत्रा बाग जमीनदोस्त केली. सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक ढगाळ वातावरण होऊन नंतर पावसाच्या सरी बरसल्या, यामुळे नागरिकांना उकड्याच्या त्रासापासून थोडासा दिलासा मिळाला.